नमस्कार मी वैशाली तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोणत्याही सीझनमध्ये रवाळ साजूक तूप ते कसं बनवायचं ते आज आपण पाहूया तुम्ही बघू शकता आपल्या तुपाचं टेक्स्चर किती रवाळ आलेलं आहे तर अशाच प्रकारचं साजूक तूप आज आपण बन घरच्या घरी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला बऱ्याचशा काही खास टिप्स देणार आहे तर मी इथे सात दिवसाची मलई घेतली आहे तर मी दोन लिटर दुधाची सात दिवसाची ही साय घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी अर्धा वाटी दही घालणार आहे आता ही दही घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हा डबा आठ ते दहा तास बंद करून ठेवणार आहोत आता आठ ते दहा तास झाल्यानंतर आपण बघू शकतो की हे दही किती छान जमलेलं आहे आणि आता आपण याचं तूप करून घेऊया याचं तूप बनवण्यासाठी मी इथे हँड ब्लेंडरचा वापर करणार आहे तर त्यामुळे लोणी आपलं खूप छान निघते तुम्ही हवं तर मिक्सरचा पण वापर करू शकता लोणी काढण्यासाठी आता थंडीचे दिवस असल्यामुळे लोणी आपल्या लवकर लो वर निघत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला एक टीप सांगते ज्यावेळेस थंडीचे दिवस असतील त्यावेळेस गरम पाणी घालायचं आणि ज्या वेळेस गरमीचे दिवस असतील त्यावेळेस थंड पाणी घालायचं तर ही एक कीप आहे आता हे हँड ब्लेंडर मी सेट करून घेते आणि लगेच आपण लोणी काढून घेऊया आपलं लोणी हे वर निघत आहे तर आता ह्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे डब्यातून सांडत आहे त्यामुळे मी दुसऱ्या डब्यामध्ये हे ओतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं सगळं लोणीवर आलेलं आहे आता हे लोणी काढून घेण्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि ह्या पातेलामध्ये पाते अर्ध पा अर्ध पातेलं एवढं पाणी टाकलं आहे आणि आता मी हे लोणी सगळं एकत्रित करून घेतलं आहे आणि त्याचा संपूर्ण एक गोळा बनवणार आहे तर गोळा बनवण्यासाठी मी अगोदर हाताला पाणी लावलं आहे म्हणजे कसं होईल लोणी आपल्या हाताला जास्त प्रमाणात लागणार नाही आता मी सर्व लोणी एका बाजूला करून घेणार आहे आणि सर्व लोण्याचा एक मोठा गोळा बनवून घेणार आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला एकावर एक लोणी टाकायचे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे बघा किती छान मस्त पांढरा शुभ्र असा लोण्याचा गोळावर आला आहे आता हे आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि त्या पाण्याने स्वच्छ हा लोण्याचा गोळा धुवायचा आहे आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे जे ल ताकाचं पाणी त्याला लागलेलं ला असते ते सगळं पाणी बाजूला करायचं आहे आपल्याला मी बघा हलक्या हलक्या हातानं ते सगळं धुवून घेणार आहे त्यामधलं जे ताकाचं पाणी असते ते सगळं धुणार आहे त्यामधलं आता हे लोणी धुतलेले जे वेस्ट पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि परत एक दोन वेळेस परत असंच धुवून घ्यायचं आहे का होईल आपलं जे तूप आहे ते बरेच दिवस टिकेल आणि याचा असा कडवट घाण वास येणार नाही आणि आता फायनल प्रोसेस म्हणजे आपल्याला आता तूप कडवायला ठेवायचं आहे तर मी आता हे पातेलं गॅसवर ठेवणार आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम फ्लेम असली पाहिजे नाहीतर आपलं तूप करपून जाईल पातेल गरम झाल्यामुळं हे बघा लोणी पण छान वितळायले आणि गॅसची फ्लेम ही जी कमी किंवा मीडियम फ्लेमवर जर करून ठेवलं ना तसं तूप कडवलं तर तूप खूप छान होते आणि सुगंधही मस्त येतो आता हे जसं उकळायला लागेल तसं ह्याचा पांढरा फेस पण वाढायला लागतो मी शक्यतो कुठल्याही बाहेरच्या पॅकेट्समधलं दूध वापरत नाही आणि ही, ना ही मलई जी आहे ती म्हशीच्या दुधाची आहे म्हशीच्या दुधाची साही खूप दाट येते आणि लोण्यामध्ये जर पाणी शिल्लक राहिले असेल जास्तीचं पाणी तर जास्त पांढरा फेस येतो आणि ज्या वेळेस तूप व्हायला येते त्यावेळेस असे मोठे मोठे बुडबुडे यायला लागतात आणि बेरीचा कलरसुद्धा लाल रंगाचा होतो तर तूप तयार झालं की नाही हे ओळखण्याची अजून एक टीप आहे ती म्हणजे या तुपाचा सुगंध असा छान घरभर पसरतो आपलं तूप हे कडवून झालेलं आहे आपण हे मस्त तांबूस रंगाचं होईपर्यंत कडवल्यामुळे तूप फ्रीजमध्ये किंवा म्हणजे फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी महिनो महिने टिकेल आणि मेन म्हणजे आता आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये तूप साठवायचं आहे ते भांडं शक्यतो काचेचं किंवा स्टीलचं असावं व ते आतून कोरडं असेल याची खात्री करून घ्यायची तूप हे आपल्याला गरम गरमच आत ओतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपलं रवाळ रवाळ तूप किती छान झालेलं आहे तर मस्त असं कणीदार तूप आपलं बनवून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला पण लाईक करा आणि बेलायकनला पण क्लिक करा थँक यू वॉचिंग माय फुल व्हिडिओ